नमस्कार, मी प्रियदर्शनी म्हणजेच तुमची लाडकी फुलराणी. आज एका वेगळ्या रूपात तुम्हाला दिसणार आहे. आज मी फुलराणीपर्यंतचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. हे आहेत आमचे मेकअप डिझायनर, म्हणजे आमचं लुक डिझायनर संतोष गायके सर, आणि ही आहे पूजा भालेकर. सो सर माझा मेकअप करणार आहेत आणि पूजा माझं हेअर करणार आहे. सरांनी फुलराणीचा लुक डिझाईन केला आहे की ती अख्ख्या फिल्मभर कशी कशी दिसेल, कुठल्या कुठल्या तिच्या स्टेजेसमध्ये तिचे काय केस असतील, काय मेकअप असेल, तिचा काय ओव्हरऑल लुक असेल. सो आज पहिल्यांदा सर स्वतः मला मेकअप करतायत. पूर्ण फिल्मभर त्यांच्या असिस्टंट्सनी मला मेकअप केला नाही, सुरुवातीचा म्हणजे लुक डिझाईन करण्यापुरताचा मेकअप करून दाखवलेला, त्याच्यानंतर असिस्टंटने तो कंटिन्यू केला होता. त्यामुळे आज मी खूप फॉर्च्युनेट आहे की सर स्वतः मला मेकअप करणार आहेत. तुम्हाला कसं वाटतं मला मेकअप करताना पुन्हा एकदा? नाही, एकतर मुळात सुरुवातीला एक लुक डिझाईन केला होता, त्याच्यानंतर आत्ता मला ही भेटते जवळपास. पण मधले बरेचसे लुक म्हणजे डिझाईन करून झाले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा करायला मिळतो, एक वेगळी मजा आहे. तर आता सुरुवात करूया मेकअपसाठी आणि मेकअप करता करता बऱ्याचशा गोष्टी शेअर करूया. माझं पूर्ण फिल्मभर माझे ओरिजिनल केस कुठेच नाही वापरलेत, म्हणजे पुढचे केस माझे फक्त स्वतःचे होते, बाकी एक्सटेन्शन होतं. आणि कैची विग आपण ज्याला म्हणतो, बरोबर ना सर? बरोबर बरोबर. कैची विग लावला होता, जो की असा कैचीसारखा असतो इकडे पुढच्या भागात, आणि मग ते असे मोठे केस माझे इथपर्यंत होते, जे इव्हेंच्युअली फिल्ममध्ये माझे केससुद्धा बदलत जातात जसं जसं माझं ग्रूमिंग होतं. तर ही विशेष केसांवरची मेहनत ही संतोष गायकेंची संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी खूप वेगवेगळे ट्रायआउट्स झाले, आय थिंक रंगासाठी आणि हेअरकटसाठी वगैरे. बरोबर बरोबर. मुळात एक तर सुरुवातच सांगायची म्हटली तर की प्रियदर्शनी आहे हिरोईन. आता सांगताना पटकन कसं होतं की हां, विश्वास सरांनी सांगितलं, हां आपली लुक टेस्ट आहे, अमुक आहे, प्रियदर्शनी हिरोईन म्हणून आहे. तर मला लगेच कनेक्ट नाही झालं, म्हटलं मग हास्य जत्रा पाहिजे, अरे ओ ही आहे. त्याच्यानंतर जे त्यांनी जवळपास 12 लुक या सिनेमात आहे, तर पहिला लुक त्याचीच ट्रायल, म्हणजे मुळात शेवंत आपल्याला करायचं होतं, त्याच्यासाठी काय काय कसं कसं करायचं, तर तिथून ती सुरुवात होते. विश्वास सरांना तर मला तर सगळे जवळपास स्केचेस करून दाखवायला लागले की नाही अशी दिसेल अशी दिसेल, आणि चॅलेंजिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं, मजा आली. पण आणि आम्ही हाही विचार केला की वेणीसाठी एक्सटेन्शन लावूया किंवा पूर्ण पुढपासून केस कशाला हवेत, पण ते खरे वाटण्यासाठीचे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे ट्रायआउट्स चालले होते. बर, तो जो विग होता माझा तो खऱ्या केसांचा होता, त्यामुळे त्यालाही स्टायलिंग केलं जायचं. तर माझ्या केसांचं स्टायलिंग चालायचं आणि साईड बाय साईड कोणीतरी दुसरं जण ते विगचं स्टायलिंग करत असायचं. आणि कधीकधी तो विग स्टाईल करून ठेवलेला असायचा व्हॅनिटीत आणि मग मला कळायचं की अच्छा हे होणार आहे आपल्या केसांचं. तर काय म्हणते, तो एक ती एक वेगळी आयडेंटिटी यायची मला ते विग लावल्यानंतर आणि मोठे केस स्वतःचे आरशात बघितल्यानंतर एक वेगळा वाटायचा चेहरा. नाही, मुळात ते एकतर शेवंता कॅरेक्टर जे आहे, एकतर फुलं विकणारी, त्याच्यामुळे आणि तिचा जो कॉस्ट्युम आहे तो त्याच्यावरही फुलं किंवा कुठे पॅचेस असं चिटकवलेलं आहे. आणि मुळात ती त्या कोळीवाड्यातून पण ती ॲज अ मॉडेल म्हणून रँकवर कोळीवाड्यातल्या ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये ती जिंकलेली वगैरे असते की मी तिकडची बुटीक क्वीन आहे असं तिचं म्हणणं असतं. त्याला अनुसरून आपण ते सगळं वीक ट्रायल वगैरे सगळं केलं होतं की ती फक्त सामान्य मुलगी नाही आहे ती कोळीवाड्यातली, ती तिथली ब्युटी क्वीन आहे, त्यामुळे ती तिथल्या स्टायलिश ह्याच्याप्रमाणे ती राहते. हा, म्हणून आपण तो सगळा खटाटोप केला आणि सगळे ते लुक ट्राय केले की कशात छान दिसू सक्षेल म्हणून. आणि पण मजा आली ती लुक करताना, आणि किमान विश्वास सरांबरोबर बसून साधारण 5-6 वेळा या लुक ट्रायल झाले, त्याचे काय म्हणूया स्केचेस तयार केले आणि एक अप्रुव्हल झाला शेवटी. मुळात तर एक तर शॉर्ट हेअर होते हिचे ओरिजिनल, आणि
त्यासाठी म्हणून तो आपण वीक ट्राय केला होता की नाही ते वीकमध्ये कसे दिसतील, पण ते कमाल लुक झाला तयार आणि मजा आली. मला एक सीन आठवतो ज्याच्यामध्ये मी तो ब्युटी फुलर आणि गाण्यामध्ये जो सीन आहे की मी येते आणि धपाक्कन उडी मारते पाण्यात, तर त्या दिवशी दोन हे एक्सटेन्शन्स रेडी ठेवलेले, कारण की मी ते हेवी एक्सटेन्शन घेऊन पाण्यात उडी मारणार होते आणि जर रिटेक झाला तर अख्खं चेंज करायचं होतं केसांपासून ते कपड्यांपर्यंत. सो दोन्ही सेट रेडी होते, म्हणजे कॉस्ट्युमचा पण दुसरा सेट रेडी होता आणि हेअरचा पण दुसरा, अशी अख्खी टीम अशी रेडी होती तिकडे वॅनिटीत. रिटेक बोला आम्ही लगेच तुला चेंज करतो, पण तो पहिल्याच टेकला ओके झाला तो थँकफुली. आणि सगळ्यात चॅलेंज काय होतं माहिती आहे का, एक तर विश्वास सरांनी सिनेमात सगळ्या फॅशन शोमधल्या मॉडल्स रॅम्पवर चालणाऱ्या त्या सगळ्या होत्या आपल्याबरोबर, आणि तू मुळात ॲक्ट्रेस आहेस, तू काही मॉडल नाही आहे, म्हणजे तुझ्यासाठीची जी मेहनत आहे मुळात तुझी आहे आहेस, नो डाऊट की ते त्या पद्धतीचं वर्कआउट तू केलं की चालणं कसं किंवा काय कसं, पण तेच चॅलेंज माझ्यासाठी होतं एका ॲक्ट्रेसला मॉडेल म्हणून प्रेझेंट करणं म्हणजे चॅलेंज होतं. म्हणजे सिनेमा हा तुझ्यासाठी जेवढा महत्त्वाचा होता तसंच तो ॲज अ मेकअप आर्टिस्ट, म्हणजे ते 12 लुक छोटे 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 चेंजेस, पण कमाल होतं ते, मजा आली ती करायला. आणि ते प्रत्येक गोष्टीचे जे स्केचेस केले तेव्हा कुठे ते लक्षात यायला लागलं की नाही हिच्यावर ह्या ह्या गोष्टी चांगल्या दिसतील. ज्योती म्हणून हेअर ताई होती आमची, जी माझे हेअर करायची थ्रू आउट द फिल्म, आणि प्रमोद दादा माझा मेकअप करायचे, तर हे दोघं माझ्यासोबत असायचे कायम. आणि माझी रोज सकाळी आल्यानंतर ही रडरड असायची की दुखतं असं एक सगळं चालू असायचं रोज, हे लावताना केसांचं लावताना किंवा नाही 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 बसलाय, हा नाही बसलाय, बसलाय नाही बसलाय, हो नाही इकडनं एक असं. तर ॲक्च्युली ते बसवण्याची प्रोसेस 5 मिनिटाची आहे, पण त्यासाठी 15 मिनटं लागायची कारण माझी रडरड चालायची. आणि जेव्हा तो पाण्यातलं सीन होतं, आणखीन एक पाण्यातलं सीन आहे ज्याच्यामध्ये मी बराच वेळ पाण्यात आहे आणि पाण्यातनं डायलॉग्स म्हणते, तर त्या सीनमध्ये तर एस्पेशली माझं डोकं प्रचंड जोड झालेलं आणि मला खूप टशन द्यायची होती त्या सीनमध्ये आणि हे खेचत होतं मला मागे, तर मी टेकमध्ये अशी असायचे हा 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 आणि कट झाला मला माहिती हात ठेवा इथे हात ठेवा असं करून एक ज्योती त्या माझं डोकं धरून बसायची. तुला आत्ताही हवंय का, आत्ताही तसं त्रास होतो? नाही आत्ता नाही होते मला त्रास, नाही माझ्या केसांना सवय झाली आता. नाही पण त्या कॅरेक्टरलाच आपल्याला तो वीक हवाय आणि वीक खरंच उत्तम दिसलाय आणि स्क्रीनवरती वीक खरंच जड आहे, म्हणजे तो कॅरी करणं खूपच अवघड गोष्ट आहे. म्हणजे अख्ख्या सिनेमात तू तो बऱ्यापैकी कॅरी केला छान, मला म्हणजे कौतुक आहे त्या गोष्टीचं. अशा म्हणजे स्टॅटिक सीन्सला प्रॉब्लेम नाही यायचा, पण त्या तुझ्यासोबतीचे गाण्यामध्ये मी आणि सुबोध दादा गाडीवरती एक चाललोय आणि मी त्याला असं मागणं धरलंय वगैरे असा सीन आहे, तेव्हा माझे केस उडतायत. तर हे उडणारे वगैरे जे सीन होते, केस उडणारे वगैरे, त्याच्यात ते जाणवायचं की हे खोटे आहेत. शेवंता हाच एक लुक अवघड असं म्हणूया, कारण त्याच्यासाठी म्हणजे आपण स्केचेस तयार करून 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 बरंच हे केलं होतं. हो, हो, हो. कारण इतर लुक जे आहेत वेस्टर्न आहेत इंडो वेस्टर्न आहेत ते आपण काही रेफरन्सेस काढू शकलो इकडून तिकडून का असेना, म्हणजे रेफरन्सेस काढूनच तो लुक केला आहे. म्हणजे चॅलेंजिंग असला तरी सुद्धा तो अवघड नव्हता जो शेवंतचा अवघड आहे, कारण तीच म्हणूया की तिच्यावरच तो आयकॉनिक लुक आहे. हा म्हणून ते जरा थोडस चॅलेंजिंग, म्हणजे ग्रूम्ड लुक तर आपण रेफरन्स आपल्याकडे हजारो आहेत, हा ओरिजिनल क्रिएट करायचा होता. यस 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 यस. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की प्रियदर्शनी, पहिली गोष्ट सांगायची म्हणजे प्रियदर्शनी ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, तिला शेवंत म्हणून प्रेझेंट केलं आहे आणि शेवंताची जो बदल होत गेला आहे तो वेस्टर्न लुक इंडो वेस्टर्न जे काय आहे, पण ती प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम मला ती वेगळी दिसत होती की मी तयार केली किंवा हे माझं लुक डिझाईन आहे
म्हणजे वाटत नव्हतं असं मला. मी जाम खुश आहे त्या बाबतीत. पण मला हे व्हायचं की जसं आपण दिसतोय आरशात आता, म्हणजे असं आय थिंक पहिल्यांदा घडतंय की मेकअप चाललं आणि माझ्यासमोर आरसा नाही आहे, त्यामुळे मला जरा ऑड वाटतंय. पण जसा जसा मेकअप चढत जातो तसं तसं आरशामध्ये आपला चेहरा बदलताना दिसतो, तसं तसं ते कॅरेक्टरच्या मी जवळ जायचं आहे असं मला वाटायचं. आणि मी सांगायचे की मी रेडी आहे, मला 2 मिनटं द्या प्लीज. तर ती 2 मिनटं मी फक्त आरशात स्वतःकडे बघायचे त्या लुकमध्ये, आणि ते केस, तो मेकअप, ते कॉस्ट्युम्स, ते सगळं मिळून मला ते द्यायचे कॅरेक्टर, आणि मग ते घेऊन मी बाहेर पडायचे असं एक एक थोडा वेळ मी घ्यायचे स्वतः अशी. नाही, मला मला खरं तर खूप आवडलं. म्हणजे नक्कीच, म्हणजे एकतर माझा मेकअप आणि केलेला मेकअप आणि तू ते त्या कॅरेक्टरमध्ये आपोआप जायचीस, म्हणजे तेव्हा ती मला ते प्रियदर्शनी नाही जाणार, ते कॅरेक्टर दिसलं लगेच. म्हणून मी खुश होतो की जे केलं आहे त्याचं चीज झालं. म्हणजे मेहनत खूप होती, नो डाऊट. की आपण म्हणजे मी काही एकटा नाही म्हणा त्याच्यामध्ये, आपल्या शेवटी कॉस्ट्युम पण कॉस्ट्युम्स पण तेवढेच ट्रायल्स, किंबहुना जास्त लुक्स त्यांच्याकडे होते. अगदीच खरं आहे, म्हणजे सोपं नव्हतं, म्हणजे एक कॅरेक्टर उभं करणं. इव्हन नोज पिन्सचे काहीतरी 12 ऑप्शन्स काढलेले, की ती नाकात काय घालेल ह्याचे एक खूप वेगवेगळ्या पद्धतीने, मग एक प्रेसवाली असेल का, मग पिनवाली असेल का, मग फक्त खडा असेल का, मग फिशवाली असेल का कारण ती कोळीवाड्याची आहे, मग फुलाची देऊया का, मग ते खूप ऑब्व्हियस होईल, असे खूप ऑप्शन्स ट्राय केले त्याच्यातही. आणि मग ती एक छोटी नोज पिन ती फायनल झाली. असंच कानातल्यांचं सुद्धा, असंच पायात मी ते दोरा बांधते काळा, त्याचंसुद्धा, चपलांचं सुद्धा, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवरती खूप रिसर्च झाला आहे आणि त्याच्यानंतर ती गोष्ट फायनली सिलेक्ट झाली आहे. सगळ्यांना तो लुक इतका आवडतोय, आपल्या टीझरला तसे रिॲक्शन होते की वेगळीच दिसतीये. करेक्ट, हे वेगळीच दिसतील हे सगळं तुमचं क्रेडिट आहे आणि तुमच्या इमॅजिनेशनमुळे हे घडली आहे ही फुलराणी. नाही, एकतर खरं सांगायचं तर म्हणजे सिनेमा हा तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी बनवला गेला की काय, म्हणजे माझ्यासाठी ते एवढं काही, म्हणजे खूप काही प्रचंड होत. कदाचित हा शेवटचा मेकअप असेल फुलराणी कॅरेक्टरचा, कारण असं ओकेजन परत कधी येईल माहित नाही आपल्याला. मुळात तर तो वीग सांभाळून पुन्हा जर दुखायला लागलं डोकं की पुन्हा तो विचार बाजूला ठेवून परफॉर्म करणं तेही कठीण गोष्ट आहे. बऱ्याचदा म्हणजे असे ते दिवस असतात ना काही काही की आज आपली स्किन खूप साथ देते, आज नाही देत. तर तसे जे दिवस असायचे की जागरण दिसायचं किंवा कालचं पॅकअप दिसायचं चेहऱ्यावरती, तर कारण आमचं सलग शूट होतं, तर त्या दिवशी मला खूप भीती वाटायची की यार आता आजचे सीन असे सगळे अशा डोळ्यांनी होणार का. पण ते मेकअप करता करता आपोआप चेहरा फ्रेश व्हायचा आणि त्या भूमिकेत जायचं आणि ते टेन्शन जायचं. किंवा केसांचं पण असं व्हायचं की कधी कधी केस खूप मदत करायचे, जेव्हा म्हणजे खूप जेस्चर्स आणि खूप मुवमेंट्स मला केसांमुळे मिळाल्यात, प्युअरली केसांमुळे. आणि काय म्हणता येईल, म्हणजे जे मुलींना खूपच रिलेट होईल की गुड हेअर डे इज नॉट अ मिथ, इट इज अ थिंग, इट इज अ थिंग. आणि एक गुड हेअर डे तुमचा अख्खा दिवस कुठच्या कुठे नेऊ शकतो. सो तीही गोष्ट आहे. एका दिवशी नाही बसायचं वीक व्यवस्थित, तेव्हा जो दुखायचा प्रचंड, तेव्हा मग कितीही हलवा त्याला, कितीही पिना नीट करा, तो नाहीच तो साथ द्यायचा तेव्हा. मग पण कसं वाटलं जेव्हा आपला पहिला लुक आपण केला शेवंताचा लुक टेस्टला, तेव्हा काय फील झालं तुला खरं म्हणजे? तेव्हा मला असं वाटलं की पाऊण तास मेकअप करून एवढाच मेकअप कसा काय दिसतोय असं वाटलं होतं मला. किंवा मी एक जवळपास 1 ते 1.5 तास मी आरशासमोर बसून होते आणि त्याच्यानंतर एक सिम्पल फुलराणीचा लुक तयार झाला होता. म्हटलं दिसायला सिम्पल आहे पण ह्याच्या मागे कष्ट खूप आहेत. किंवा तो टोन सेट करणं स्किनचा, की तो रॉही वाटेल पण तो युनिकही वाटेल आणि तो झगामगा ब्युटी क्वीन पण वाटेल, असं सगळंच वाटेल, असं काहीतरी तो
मिश्रण पाहिजे होतं, तर पहिल्यांदा बघून मला असं वाटलं की ओ अशी दिसणार आहे फुलराणी, ओके बरं. तेव्हा मला इमॅजिन झालं कॅरेक्टर लुक टेस्टला की ही अशी दिसणार आहे म्हणजे ही काय असेल. आणि त्या आपण आता मी जे म्हणालो की हा त्रास होतोय धरू नाही ठीक गुंता थोडासा. माझे मुळात केस कुरळ आहेत त्यामुळे त्यांना विंचरायचं नाही असा माझा रूप असतो, त्यामुळे कोणी कंगवा लावला की माझ्या नाकाच्या शेंड्यावरती राग येतो. सांग पण त्यामुळे त्रास झाला तर सांग आपण पुन्हा करू एकदा. त्यामुळे असे आणि बोट ऑफकोर्स अडकतात केसांमध्ये माझ्या, त्यामुळे ते दुखतात वेगवेगळ्या पद्धतीने. आपण जेव्हा ते म्हणजे शेवंताचा लुक केला आणि नंतर साधारण बरेचसे चेंजेस होते, म्हणजे 12 लुक म्हणतोय पण अगदी ते बारीक सारीक कसं हळूहळू लाइनर बदलत गेलं किंवा येत गेलं, लिपस्टिकच्या शेड्स बदलत गेले. कारण मी स्वतः तुला ओळखलं नाही असं मला म्हणायचंय जेव्हा पूर्ण वेस्टर्न लुक झालेला त्यावेळेस. म्हणजे ही प्रियदर्शनी आहे, ही शेवंता आहे, ही एक मॉडेल आहे, कोण आहे कोण आहे असा तो मला माझा मला पडलेला प्रश्न होता. कारण बरंच काही केलं होतं म्हणजे रॅम्पवॉकच्या सगळ्या सिक्वेन्सला, रॅम्पवॉकच्या सिक्वेन्सला ज्याची एक छोटीशी झलक ट्रेलर मध्ये ज्याचे स्क्रीनशॉट्स लोक काढून मला पाठवतात की ही तूच आहेस का, तर येस वी हॅव डन दिस. पण इन जनरल तुला बाहेरही हे सगळं करून घ्यावं लागलं असेल ना, म्हणजे ग्रूमिंगच्या बाबतीत वॅक्सिंग म्हणा किंवा आयब्रोज. हा म्हणजे बेसिक, मी फार मॅनिक्युअर पॅडिक्युअर वाली व्यक्ती नाही आहे आणि मला असं वाटते की अजून ती व्यक्ती बनायला मला खूप वेळ आहे. कारण की जेवढे आपले ओरिजिनल गोष्टी आपल्याला जेवढ्या सतत दिसत राहतील तेवढी आपली ओरिजिनॅलिटी टिकून राहील. तर मला माझी ओरिजिनल नखच जर दिसत नसतील किंवा मला माझा ओरिजिनल चेहराच इतक्या कमी वेळात दिसत असेल तर मला असं वाटतं मी स्वतःपासून कुठेतरी लांब जातीये. त्यामुळे मला ते असं फार आवडत नाही, त्यामुळे मी त्याच्या मागे फार गेले नाही. जेवढे नेल पेंट्स तुम्ही दिले तेवढेच तेही लावायला मी खूप कंटाळा करायचे बऱ्याचदा. कारण की प्रमोद यायचा मागे, मॅम आप प्लीज नेल पेंट लगा लो यार, प्लीज इस लुक पे जा रहा है. माझं असं व्हायचं अरे हो रे, कुठे दर लुकला नेल पेंट बिलपेंट बदलायचा, सोड रे. आणि तो मागे लागून नाही मॅम ये अच्छा दिख रहा है, प्लीज मॅम असं करत तो करून घ्यायचा माझ्याकडे. नाही कारण काय माहितीये का, आपली घाई गडबड एवढी असते शूटला सेटवरती, चला 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 सीन रेडी असं एक जसं होतं तसायचं. आणि नाही यार अजून केस चालू आहेत, अजून 10 मिनिटं लागतील वगैरे. नाही पण फक्त वेणीच राहिले, 10 मिनिटं लागतील असं एक जरा मारामारी असायची एक जरा सेटवरती. नाही पण काय त्याचं माहितीये का, म्हणजे खूप जड वीग आहे सिनेमात कॅरी करणं खूप अवघड, म्हणजे परफॉर्म करणं वीग घेऊन. एक गमतीशीर आठवण अशी व्हायची की जेव्हा ज्योती मागे वीग लावत असायची तेव्हा प्रमोद मेकअप करत असायचा, तर त्यांच्यात असं व्हायचं की यार प्लीज मला आधी करू दे मेकअप, मग तू हेअर कर. नाही आधी मी हेअर करते तू मेकअप कर. कारण की हे चालू असताना माझे डोळे असे व्हायचे जेव्हा तो लायनर करत असायचा आणि त्याला ते करता यायचं नाही आणि मग हा थांबावं लागायचं. तर अशी एक गंमत आमची दर ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस घडायची. आणि म्हणायचे हा ओके आता नाही दुखत आहे, तू कर सॉरी हा थांब जरा थांब हे होऊ दे, असं एक सतत काहीतरी चालू असायचं. तुला नाही आत्ता केलं नाही माझा एखादा सीन असेल कुठला तर मी त्याच्या विचारत असायचे. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की प्रमोद दादा आणि मी गप्पा मारायचो किंवा ज्योतिताई आणि मी बोलायचो, तर मी खूपदा म्हणायचे की माझ्याशी प्लीज बोलू नका. तर त्यांच्यात बाहेर जाऊन चर्चा व्हायची की आज ना मॅम अच्छे मूड में नाही आहे, उनसे कोई बात मत करो. नंतर सीन झाल्यावर मी नॉर्मल असायचे आणि मग तो म्हणायचं की अरे तुम्ही तर तुमचं मूड ऑफ होता का सकाळी? म्हटलं नाही मी ते सीनचा विचार करत होते, मूड ऑफ बिड ऑफ काय नाही. नाही आम्हाला वाटलं की तुम्ही आमच्यावर चिडल्यात, आमचं काही चुकलं की काय. आपल्या रॅम्पवॉकच्या आय थिंक किती साधारण 40 मुली होत्या हो जवळपास ना, तेव्हा खूपच भलं मोठं काम होतं तुमच्याकडे. हो 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 म्हणजे सांगतो काय, म्हणजे मुळात त्यांची त्यांना सवय आहे रॅम्पची म्हणा किंवा काय,
पण तेच म्हटलं की तुला त्यासाठी तयार करणं मॅच करणं ते चॅलेंजिंग होतं. म्हणजे साहजिक आहे की माझंच ते एकट्याचं काम नाही, मी फक्त तो तुला तयार केलं त्या ॲज अ मॉडल म्हणून, पण तू ते लुक माझं जे आहे ते कॅरी केलंस. हो, त्यासाठी हॅट्स ऑफ आहे तुला की तू दाखवून दिलंस की नाही मी पण मॉडल आहे. म्हणजे मला ते चॅलेंज ह्यासाठी होतं कारण त्यासाठीचे जे शिक्षक आलेले रॅम्प वॉकचं जे काय आहे कसं चालायचं कसं नाही ते आलेत म्हटलं की आपली पण जबाबदारी वाढली. एका ॲक्ट्रेसला मॉडल म्हणून प्रेझेंट करणं बरोबर अवघड गोष्ट. ज्योती कधी तुझ्यासमोर हसली का ग? हो हो, राक्षस हसली हसली म्हणजे भयानक हसली होती. शेजारी सुबोधदा त्याची व्हॅनिटी असायची, त्याला ऐकवायचं तिथं सगळ्यांना कळायचं ज्योती हसली सेटवर. पण फारच मजा आणली या विगने आणि या विगमुळे फुलराणी कोण आहे ते ओळखणं खूप कठीण गेलं. कारण की अशा केसांमध्ये प्रियदर्शनी कधीच इमॅजिन नाही होऊ शकत. नक्कीच. बरं, मी विश्वास सरांना हेही विचारलं होतं की आपण या केसांना घेऊन का नाही करू शकत, कारण तसंही ती मॉडर्न आहे किंवा आपण एक्सटेन्शन लावूया बेसिक किंवा असं काही. पण त्यांच्या डोक्यात तिचा लुक इतका फर्मली इमॅजिन झाला होता त्यांना की ती कशी दिसणार आहे. बरोबर. की त्यांच्याकडे करेक्ट डिस्क्रिप्शन असायचं की मला हे हवंय, मला हे हवंय. बरोबर. म्हणून मी नेहमी म्हणताना म्हणतो की विश्वास सरांच्या कल्पनेतली फुलराणी हो की कारण ती त्यांना माहिती आहे की काय अगदीच माहिती आणि ते तसंच्या तसं प्रेझेंट करणं माझ्याकडून करेक्ट करेक्ट आणि तू तुझ्याकडून स्वतःला स्क्रीनवर प्रेझेंट करणं करेक्ट अवघड आहे. म्हणजे त्यासाठीचे झालेले आपलं लुक टेस्ट म्हणा किंवा काय ते. आणि विश्वास सरांच्या डोक्यातली फुलराणी तुमच्याकडनं खूप करेक्ट साकारली गेली. म्हणजे तुम्हाला ती करेक्ट कळली की त्यांना काय दिसतंय आणि त्याप्रमाणे तुम्ही मेकअप म्हणा किंवा मला प्रश्न पडायचा की ती घरात का मेकअप करतीये किंवा आता इथे का मेकअप करतीये किंवा सर आज मेकअप जास्त वाटतोय का असे मला खूप प्रश्न पडायचे. पण संतोष सर म्हणायचे की रुको जरा सबर करो स्क्रीन पे अच्छाही दिखेगा. किंवा विश्वास सरांना माहिती होते की त्यांना ती अशीच बघायची आहे. सो हे दोन माणसं इतकी क्लिअर असल्यानंतर आपण जस्ट कॅरी करणं एवढंच आहे आपल्याकडे. या फुलांचे खूप किस्से आहेत बाबा. या फुलांसाठी लोकांनी खूप धावपळ केली आहे. नाही पण ती फुलंच म्हणजे ओरिजिनल वापरली आपण तीच मजा होती. म्हणजे ही पण ट्राय केली आपण खोटी पण ती मजा नव्हती ती म्हणजे खऱ्यात आहे ते त्याच्यात नाही. पण प्रश्न एवढाच होता की परफॉर्म करताना पडतात किंवा खूप वेळ झाला की मग ते कोमेजून जातात. त्याचा तो पूर्ण सेटचा सेट आपल्याला ठेवावा लागत होता की जास्त फुलं पाहिजे. म्हणजे हे सजेशनही दिलं होतं विश्वास सरांना की सर फुलं ना सतत पडत आहेत किंवा त्याची कंटिन्युटी हलती आहे आपल्या टेक्स्टमध्ये तर आपण खोटी फुलं वापरूया का. तर सरांनी एक बेसिक प्रश्न म्हटला की ती फुलवाली आहे खोटी फुलं का घालेल. ती फुलांमध्ये वावरणारी आहे ती खोटी फुलं. म्हणजे तिच्या जगण्यातच हा खोटेपणा नाहीये तर तो तिच्या केसांमध्ये का दिसेल. करेक्ट करेक्ट. त्याच्यानंतर मग काय फक्त फुलं येत गेली सेटवरती परत हे प्रश्न नाही आले. तर मला थँक्यू बोलायचं आहे कारण की सगळे माझे लुक एवढे छान कॅरी केले आहेत. आणि मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे कारण की मी वॅनिटीत आरशात बघून बघून थकायचं नाही स्वतःकडे. मी स्वतःच्या प्रेमात पडत होते रोज. आपण हे काय दिसतोय यार असं वाटायचं मला. भले आमच्याकडूनच मेकअप झालाय पण ती प्रियदर्शनी वाटत नव्हती. ती शेवंता वाटत नव्हती. आणि त्याच्यानंतर ते वेस्टर्न लुक केलेला तो अगदी भन्नाट. म्हणजे माझं मी ओळखलं नाही की ही प्रियदर्शनी. म्हणजे एक ते लुकमध्ये जे व्हेरिएशन मिळालं आहे ना ते कमाल. आणि तू ते छान कॅरी करत गेली तर कमाल झालेली लुक. मी जे म्हणते की फुलराणीमध्ये मला खूप गोष्टी करायला मिळाल्या की मला एक
रोमॅन्टिक सॉन्ग आहे, लावणी आहे, वेगळी भाषा बोलले, भाषेचा प्रवास आहे, बॉडी लँग्वेजचा प्रवास आहे, रॅम्प वॉक आहे, मॉडेलिंग आहे, म्हणजे खूप काही करायला मिळालं या फिल्ममध्ये. तसंच मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिसले सुद्धा आहे, म्हणजे मी नर्तिका म्हणून पण दिसली आहे, मी मॉडेल म्हणून पण दिसली आहे, मी एक आगरी कुळी साधी मुलगी म्हणून पण दिसली आहे, मी एक भडक मेकअप मधली झटांग पोरगी पण दिसली आहे, झगामग पोरगी पण दिसली आहे, नाईट ड्रेस मध्ये आहे, काय ड्रेस मध्ये आहे, गाऊन मध्ये आहे, अशा 3-4 मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या लुक्स मध्ये पण मी दिसली आहे. त्यामुळे हे खरंच माझं खूप भाग्यवान आहे मी की एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणारा एक कॅरेक्टर मला मिळाला, हा एक सिनेमा माझ्या वाट्याला आला. आणि आय मी खूप प्रामाणिकपणे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. मी तर थँक्स म्हणेल विश्वास सरांना की त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर सुद्धा, तुझ्यावर सुद्धा, की मी पण जे माझ्या पद्धतीने काम केलं त्यांना आवडलं खूप, आणि तुझ्याकडून करूनही घेतलं काम, आणि तूही तेवढ्याच तोडीस तोड म्हणून ते प्रेझेंट केलं. कमाल, म्हणजे जागा ठेवली नाहीस बोलायला. टचअपचा एक खूप कंटाळायचा मला शूटिंगच्या दरम्यान, आणि मेकअप इज नॉट वन ऑफ माय फेवरेट थिंग्स टू डू. म्हणजे काही मुलींना मेकअप करायला किंवा नटायला प्रचंड आवडतं, मला कधी कधीच आवडतं, आणि मी खूप की कशाला नको, नो मेकअप, कुठे मेकअप वगैरे, अशा झोनमध्ये मी होते. त्यामुळे मी खूप टचअपला मी असं म्हणायचं की राहू दे, जरा तो नॅचरल वाटेल, थांब 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 थांब. त्यामुळे मी टचअपला खूप त्रास दिला आहे ना, त्याबद्दल सॉरी सर. मला आत्ता सगळ्यात शेवटी मला आता म्हणजे आपला मेकअप डन आहे म्हणून मला एक बोला असं वाटतं की तो तुझा एक डायलॉग ऐकायला आवडेल झगामगाचा अर्थात. शेवंत्या तांडेल तयार झाली आहे. हे जॅकेट घातल्यानंतर मला हे करणं सोडून दुसरं काही सुचत नाही आता. तर या गेटअपमध्ये शेवंत्या तांडेल स्वतः सांगते की 22 मार्चला सिनेमा रिलीज झाला आहे, थिएटरमध्ये फुलराणीला उत्तम प्रतिसाद मिळतोय, असाच सिनेमा बघत राहा. आणि हा लुकचा उलगडा तुम्हाला झाला आहे तर मला आता राहत नाही आहे बोलल्याशिवाय. मी नाही हा शेवंत्या तांडेल, फुलवाली नाय फुलराणी म्हणतात मला. 3 टाइम बुटी क्वीन, ए झगा मगा माना बागा.